नमस्कार, मी तन्मयी मिंदळे. डिनमान न्यूजमध्ये आपले स्वागत. आम्ही आपल्यासाठी घेऊन येतो खास पुणे आणि पिंपरीतली वित्त बातमी. एक नजर हेडलाईन्सवर. केंद्र सरकारच्या विरोधात काँग्रेस पक्षाकडून शुक्रवारी पुण्यात आंदोलन. नोट सम्राट नोटाबंदीची सुरस कथा या कादंबरीचे माधव भंडारी यांच्या हस्ते झाले प्रकाशन. पावसाच्या भीतीने शेतकरी भात काढणीला सकाळपासूनच शेतात. आणि मागास मुस्लिमांच्या प्रगतीसाठी निरंतर प्रयत्नांची गरज. केंद्र सरकारच्या विविध क्षेत्रातील अपयशाचा निषेध करत काँग्रेस पक्षाकडून शुक्रवारी पुण्यात आंदोलन करण्यात आले. चौकापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढत हे आंदोलन करण्यात आले. यावेळी सरकारच्या विरोधात पोस्टर फलक हातात घेऊन काँग्रेसचे कार्यकर्ते मोर्चामध्ये सहभागी झाले होते. केंद्राच्या चुकीच्या धोरणामुळे सर्वसामान्य जनता हवालदिल झालेली असताना दुसरीकडे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल लागून 15 दिवस अद्यापही सरकार स्थापन झालेले नाही. काँग्रेसचे प्रवक्ते आमदार अनंत गाडगीळ, काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे तसेच शहर पदाधिकारी उपस्थित होते. बिल्कुल नाही, काँग्रेसचे सगळे आमदार एकनिष्ठ एक ग्रुप ग्रुप म्हणून आहेत. या सगळ्या वावड्या आहेत या ठिकाणी. आमच्या आदरणीय सहप्रभागी राज्याच्या माननीय सुरलताई पटेल यांच्या नेतृत्वाखाली हा भव्य मोर्चा आम्ही ह्या भाजप सरकारच्या विरुद्ध काढलेला आहे. या भाजप सरकारने नुसतं लोकांना गाजर दाखवलेलं आहे, विकासाचं गाजर. खोटं बोलणं, विश्वासघात करणं हा भाजपचा एकमेव कार्यक्रम आहे. नोटाबंदीच्या माध्यमातून संपूर्ण देशाची आर्थिक घडी विस्कटलेली आहे. देशातले 7 लाखाच्या वरती कारखान्याला ताळा लागलेला आहे, त्यामुळं बेरोजगारी वाढलेली आहे. दरवर्षी 2 कोटी युवकांना रोजगार देणारे 56 इंचीचे छातीचे पंतप्रधान आज त्याच्यावरती एक शब्द बोलत नाही. या देशाच्या आर्थिक मंदीवरती शब्द बोलत नाही आहे. रिझर्व्ह बँकेचे 1,76,000 कोटी त्यांनी काढून त्याचा काय हिशोब देत नाही आहे. दर वेळेला डिझेल पेट्रोलचे भाव वाढतात, त्याच्याबद्दल काय बोलत नाही आहे. शेतकऱ्याचं जे अतोनात नुकसान झालेलं आहे, शेतकरी ह्या ठिकाणी मरतोय, तो हवालदिल झालेला आहे. अतिवृष्टी आणि अवकाळी पावसामुळं आज शेतकऱ्याचे अतोनात नुकसान झालेलं आहे. आणि त्याच्यावरती काय हे सरकार भाजपवाले काय बोलत नाही आहे. महागाई वाढत चाललेली आहे, बेरोजगारी वाढत चाललेली आहे, आर्थिक मंदीमुळं आज लोक हवालदिल झाल्यात. ह्या सर्व गोष्टीचा निषेध म्हणून आज आम्ही काँग्रेस पुणे शहर काँग्रेसच्या वतीने रस्त्यावरती येऊन लोकशाहीच्या माध्यमातून या आंधळ्या आणि भैराव सरकारला जोर विचारण्यासाठी आज आमचा सच्चा काँग्रेसचा कार्यकर्ता रस्त्यावरती आलेला आहे. आणि त्याचा निषेध म्हणून आज आमचा हा मोर्चा आहे. नोटाबंदी सारख्या धाडसी निर्णयामुळे काळा पैसा बाळगणाऱ्यांचेच केवळ धाबे दणाणले. 3 वर्ष होऊनही भारताची अर्थव्यवस्था खिळखिळी करू पाहणारे काळा पैसा धारक हवालदिल आहेत अशी भावना आज महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पार्टीचे मुख्य प्रवक्ता माधव भंडारी यांनी पुण्यात व्यक्त केली. नोटाबंदी हा राजकीय मुद्दा करून केवळ एकमेकांवर चिखलफेक आरोप प्रत्यारोप पुरता मर्यादित नसून हा अतिशय गंभीर आणि व्यापक विषय आहे. नोटाबंदीच्या ऐतिहासिक निर्णयाला 3 वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्राध्यापक विनायक आंबेकर लिखित नोट सम्राट नोटाबंदीची सुरस कथा या कादंबरीचे प्रकाशन माधव भंडारी यांच्या हस्ते झाले. नोटाबंदीचे अभ्यासक विवेक खरे, अजित अभ्यंकर यावेळी उपस्थित होते. यांनी लिहिलेलं नोट सम्राट नोटबंदीची सुरस कथा या कादंबरीचं प्रकाशन आज या ठिकाणी आपण केलं आणि भारताच्या इतिहासातला एक खूप मोठा निर्णय, खूप ऐतिहासिक निर्णय, नोटबंदीचा, नोटबदलीचा, आणि त्याच्यामधून घडलेलं नाट्य, त्याच्यामधले काही कारणं, त्याच्यामागची आर्थिक राजकीय कारणं, त्याचे काही परिणाम, अशा सगळ्याचं चित्रण करणारी कादंबरी विनायक आंबेकरनी लिहिलेली. या कादंबरीच्या निमित्ताने या विषयाची चर्चा अधिकाधिक होईल, त्याच्यामधले वेगवेगळे मुद्दे जनतेसमोर आणण्याचा प्रयत्न केला जाईल असा मला विश्वास आहे. या कादंबरीला मी शुभेच्छा देतो. परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचं जगणं अवघड केलं आहे. महाराष्ट्रातील बहुतांश परिसरात शेतकऱ्यांना पूर्णतः नुकसानीला सामोरं जावं लागत आहे. भात पिकासाठी प्रसिद्ध असलेल्या मावळ परिसरात देखील यंदा शेतकऱ्यांच्या हाती निराशाच लागली आहे. यंदा पावसाने चांगली हजेरी दिली. शेतकऱ्यांनी देखील मोठ्या दिलाने पावसाचं स्वागत केलं. पेरण्या केल्या, भात लागवड मोठ्या प्रमाणावर झाली,
मात्र परतीच्या पावसाने शेतकऱ्यांना वेठीस धरले. प्रचंड प्रमाणात झालेल्या पावसाने पिकांचं होत्याचं नव्हतं झालं. मोठ्या प्रमाणात भात शेतीचं नुकसान झालं आहे. मागील 2 दिवसात पावसाने उघडडीप दिल्याने आज सकाळपासूनच शेतकरी पावसाच्या भीतीने उरलेलं भातपीक काढण्यास सुरुवात केली. संध्याकाळी दाटून येणारे ढग, पहाटे पडणारे द्रव, अशात पाऊस पडतो की काय अशा भीतीने शेतकरी मेटाकुटीला आला आहे. शेतात उरलेलं पीक तरी मिळेल या अपेक्षेने शेतकरी सकाळपासून कष्ट घेत भात काढणी करत आहे. उच्च शिक्षणात मुस्लिमांचे अल्प प्रमाण हा सर्वांच्या चिंतेचा विषय असला पाहिजे. मागास मुस्लिमांच्या प्रगतीसाठी अधिक संशोधन आणि सर्वस्तरीय निरंतर प्रयत्नांची गरज आहे असे मत संशोधकांनी व्यक्त केले. विकास अन्वेष फाउंडेशन आयोजित रुरल इंडियाच्या परिषदेत हा सूर उमटला. समावेश संस्थेचे सचिव अनवर जाफरी अध्यक्षस्थानी होते. तेलंगणच्या मुख्यमंत्र्यांचे सल्लागार अमीर उल्लाह खान यांनी या चर्चेच्या समन्वयाचे काम पाहिले. टाटा ट्रस्टच्या सामाजिक पुढाकार असलेल्या विकास अन्वेष फाउंडेशनतर्फे ही रुरल इंडिया ही द्वितीय वार्षिक परिषद वारजे येथील बायफ संस्थेच्या सभागृहात सुरू झाली. आता घेऊया एक विश्रांती. स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झाले स्मार्ट. प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस. हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालो स्मार्ट. प्रत्येक बातमी देतो निर्भीडपणे, तेही स्मार्ट वेळेत. म्हणूनच तर सोशल मीडियावर गाठलाय 18,14,446 पेक्षा जास्त व्ह्यूअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट पुणेकरांचा. प्रत्येक बातमीत मिळेल एक अचूकता आणि सत्यता. म्हणूनच तर सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने. प्रत्येक बातमीच ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते फॉरवर्ड आणि सुपरफास्ट. असाच करणार प्रभाव प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने. पाहत रहा पुणे मुंबई यशवंतराव चव्हाण एक्सप्रेसवेवर. लोणावळ्याच्या कुणेगाव हद्दीत मध्यरात्री मुंबईवरून पुण्याला येताना मारुती वॅगनार गाडीने अचानक पेट घेतला. मुंबईहून पुण्याच्या दिशेने येणाऱ्या मारुती कारने अचानक पेट घेतला. मात्र या आगीत गाडी जळून खाक झाली. गाडी जळत असताना स्फोट झाल्यासारखे आवाज गाडीतून येत होते. गाडी द्रुतगती मार्गाच्या सर्व्हिस रोडवर असल्याने वाहतूक ही धीमी सुरू होती. घटनास्थळी देवदूत रेस्क्यू टीम आणि महामार्ग पोलीस पोहोचून त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्नही केला. लोणावळा ग्रामीण पोलीस आगीचे नेमकं कारण शोधत आहेत. ज्येष्ठ माजी पोलीस महासंचालक आणि उत्तर प्रदेश राज्यपालांचे सल्लागार म्हणून आपल्या कार्याचा ठसा उमटवणारे अरविंद इनामदार यांचे देहावसान झाल्याची दुःखद बातमी सूत्रांनी दिली आहे. एक नजर हेडलाईन्सवर. केंद्र सरकारच्या विरोधात काँग्रेस पक्षाकडून शुक्रवारी पुण्यात आंदोलन. नोट सम्राट नोटाबंदीची सुरस कथा या कादंबरीचे माधव भंडारी यांच्या हस्ते झाले प्रकाशन. पावसाच्या भीतीने शेतकरी भात काढणीला सकाळपासूनच शेतात. आणि मागास मुस्लिमांच्या प्रगतीसाठी निरंतर प्रयत्नांची गरज. याचबरोबर आजचे बातमीपत्र संपले, पण तुम्ही पाहत राहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. नमस्कार.